फ्लॉवरची भाजी तर आपण नेहमीच करून खातो पण आज आपण फ्लॉवरपासून मस्त असा एक पदार्थ करणार आहे जो की पटकनही तयार होईल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल तर त्यासाठी मी इथे फ्लॉवर घेतलेला त्यानंतर त्याचे याप्रमाणे तुकडे करून घेतलेत मोठे मोठे असे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेत आधीच आपल्याला फ्लॉवर स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर आता हे जे तुकडे आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत किंवा एकदम बारीक असे करून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे इथे चॉपर आहे मी यामध्ये हे फ्लॉवरचे तुकडे घालून एकदम बारीक असं करून घेणार आहे अगदी आपण खिसतो तसं यामध्ये बारीक तयार होतं किंवा तुम्ही छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता फक्त खूप जास्त पण बारीक करायचं नाही आहे याप्रमाणे झालं पाहिजे असं आता याचप्रमाणे आपण सगळा फ्लॉवर एकदम बारीक असं करून घेऊयात त्यानंतर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये एक चमचाभर आपल्याला थंड तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आता तेल आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पीठ मळून घेणार आहे तर चपातीसाठी किंवा पोळीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं असं पीठ मिळायचं आहे आपल्याला इथं आपलं पीठ मळून झालं आहे आता थोडंसं वरून तेल लावायचं आहे आणि पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता जो एकदम बारीक केलेला फ्लॉवर होता त्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे आणि थोडीशी भाजलेलं जिऱ्यांची पूड त्याचबरोबर थोडंसं चाट मसाला पण घातला आहे आणि एकदम बारीक अशी चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मीठ न घालता हे सगळे कोरडे पदार्थ आधी मिक्स करून घेऊयात तर मीठ आपल्याला आधीच घालायचं नाही आहे नाहीतर या सारणाला पाणी सुटायला लागतं जेव्हा तुम्हाला पराठे करायचे आहेत त्यावेळीच यामध्ये मीठ घालायचं आहे मी लगेचच पराठे करायला घेणार आहे त्यामुळे यामध्ये मीठ घालून घेतले आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपल्याला मीठ घालून जर हे सारण आपण जास्त वेळ ठेवलं तर याला खूप जास्त पाणी सुटतं तर असं मोकळं मोकळं आपलं सारण तयार आहे आपण आज फ्लॉवरचे पराठे करतोय तर त्यासाठी एक पिठाचा गोळा घेतलाय याची आपल्याला पारी करून घ्यायची आहे जशी आपण मोदकासाठी किंवा पुरणपोळीसाठी करतो अगदी तशी पारी तयार करून झाली की यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर सारण जे आहे ते भरपूर असं भरायचं मग जो आपला पराठा आहे तो खायला मस्त खमंग असा लागतो सारण भरून झाले आता याप्रमाणे दाबून आपल्याला सगळं पीठ एकत्र आणायचं आहे आणि जो गोळा आहे तो बंद करून घ्यायचा आहे याप्रमाणे उरलेलं जे पीठ आहे ते दुमडून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं कोरडं पीठ लावून याचा पण पराठा लाटून घेणार आहे तर याप्रमाणे पीठ लावून घेतलं आणि आता हलक्या हाताने पराठा पण लाटून घेणार आहे तर हे जे पराठे आहेत ते आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायचे आहेत बिलकुल पण यामध्ये जास्त जोर द्यायचा नाही आहे इथे आपला पराठा लाटून झाला आहे मस्त असा झालेला दिसतोय बिलकुल पण हा फुटला नाही आहे तर आता याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती पराठा घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने पण थोडं थोडं शेकून झाला की यावरती आपल्याला तूप घालायचं आहे तर तुम्ही तेल थोड़ो -थोड़ो तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता याप्रमाणे थोडं थोडं तूप आहे आणि मस्त असा खुसखुशीत आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आता दाबून दाबून हे पराठे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त लागतात खायला तर हे जे पराठे आहेत ते जास्त फुलणार नाहीत पण याच्या दोन लेअर वेगळ्या होतात आणि आतमध्ये आपण भरपूर असं सारण भरलं आहे त्यामुळे खायलाही छान लागतात तर इथे आपला जो पराठा आहे तो भाजून झाला मस्त असा अगदी खमंग झालेला दिसतो आहे तर याला काढून घ्यायचं आहे तर कधी कधी दोन तीन पराठे झाल्यावरती तुमच्या सारणाला पाणी सुटू शकतं तर त्यावेळी काय करायचं आहे एकदम चिमूटभर गव्हाचं पीठ घालायचं यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून याचे पराठे करायला घ्यायचे आहेत असं केलं की सारणातलं जे पाणी असतं ते निघून जातं आणि आपले जे पराठे आहेत ते फुटत नाहीत किंवा वरती त्याच्या सारण येत नाही तर आता याचप्रमाणे मी सगळे पराठे करून घेणार आहे इथे मी दुसरा पण पराठा भाजून घेतला आहे छान असा झाला आहे तर हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता खूपच छान लागतात खायला तर एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते वरून तर अगदी खुसखुशीत आणि मौसर आहे आणि आतून पण भरपूर असं सारण भरलं आहे त्यामुळे पराठे खायला अतिशय मस्त लागतात तर नक्की याप्रमाणे हे फ्लॉवरचे पराठे एकदा तरी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू